हाय हॅलो नमस्कार, मी आशिष पवार आणि मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा. तर सख्यांनो, आज आपण आलेलो आहे इथे कळव्यामध्ये आलेलो आहोत आणि मी आल्यापासून बघतोय सगळ्या सख्यांचं लक्ष आहे ना या रुखवतावर. मिळणार तुम्हाला सगळं मिळणार, पण त्यासाठी तुम्हाला पटापटा खेळ खेळावे लागतील आणि पटापटा बक्षिसं मिळवावी लागतील. तर तुम्ही सगळे तयार आहेत? नक्की सुरू करायचा आपला पहिला खेळ. ठीक आहे, तर आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. मला बोलत नाहीये मी. आपल्या खेळाचं हे नाव आहे ताई जिभेला काही हाड. सगळ्या ताई तर इथे आलेल्या आहेत, पण वाक्य कुठे माहिती आहे? ते वाक्य ऐकल्यानंतर आता धमाल आहे. ते वाक्य ऐकून म्हणणार कशाला बाई आले, मी आले नसते तर बरं झालं असतं. पण मजेशीर आहे वाक्य आणि अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, डाळ जरा जाड दळा. बरोबर आहे, आता वाक्य कळलेलं आहे तुम्हाला. तयार आहात? आणि आता बघूया, आता मजा आहे. हा, डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड दळा. काय ती एकदाची दळा डाळती? डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा जाड. त्यांनी जवळजवळ दाढ सुद्धा दळायला घेतलेली आहे. दाळ जरा जाड दळा, जाड दळा, जाड जरा जाड दळा, जाड दळा, दाळ जरा जाड दळा, जाड दळा, जाड दळा, दाळ जरा जाड दळा, दाळ जरा, दाळ जरा जाड दळा, दाळ जरा, डाळ जरा डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, जाळा ती एकदाची डाळ जाळून टाका काय ती लवकर. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ दळा, धार धडाम धुडूम धार धुडूम धार. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान सगळ्यांनी प्रयत्न केला. पण त्यातल्या त्यात जी ताई ह्या वाक्याच्या जवळपास होती त्यांना मिळणार आहे सन मराठी वाहिनीतर्फे बक्षीस. सन मराठी वाहिनीतर्फे तुम्हाला हे छोटंसं बक्षीस. मी पुन्हा सगळ्या ताईंना विनंती करतो की तुम्ही जागेवरती बसायचे. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींकडे. आईचं घर असतं माहेर, पण ते आईचं माहेर नसतं ना. जे आईचं असतं सासर ते लेकीचं माहेर असतं ना. आपलं सासर माहेर करते एक आई लेकीसाठी, एक स्त्री खपत असते सदैव एका घरासाठी. दोन घरं हक्काची तरी तिला ओढ माहेरची, दोन घरं हक्काची तरी तिला ओढ माहेरची. खरंच सांगा असते का सासरला तोड माहेरची? किती सुंदर आणि छान ओळी आहेत ह्या. आणि ह्या ह्या कवितेवरूनच एक माहेर आणि माहेरच्या आठवणी अशा डोळ्यासमोर येत आहेत. आता ह्या ताई आहेत, ह्या ताईसुद्धा तितक्याच भाऊक झालेल्या आहेत. ताई, तुमचं नाव सांगा. मी प्रियंका बोरोले. अच्छा, माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई.
मला माहिती आहे की तू आज सन मराठीवरती कार्यक्रम बघते. मी जेव्हा हॉस्टेलला होती, जेव्हा स्कूलिंगला होती, तेव्हा मी नेहमी तुझ्याशी इजदूस करायची, नेहमी भांडण करायची, राग करायची. आणि तू मला तेव्हा एकच वाक्य बोलायची, पियू तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला सगळं कळेल. आणि ते खरंच मला आज जाणवतंय की आई झाल्यावर आईची किंमत काय असते. माहेरी जाणं होतं तुमचं? माहेरी माझी आता आई खूप आजारी होती, म्हणजे ती एकदमच गेलेलीच होती. आता मी 2 महिने तिकडेच होती. आत्ता झाली गणपती झाल्याच्या नंतर, म्हणजे आम्ही अशाच सोडलेली. ती आता काय खातपीत नव्हती, काहीच नव्हती. हॉस्पिटलमध्ये नेलेली, तिला काहीच माहीत नव्हतं. तिच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच एकाठी भावंड झालो. आणि आता ती खूप चांगली आहे, व्यवस्थित आहे. म्हणजे आता आम्हाला हाक मारू शकते, आमच्याशी बोलू शकते. जे आम्हाला हाक नाही मारवते ती तेव्हा आमचं पाळजाचं पाणी फाणी होत होतं. त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं, ते त्या दीर्घायुष्य हवं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ताई तुम्ही बसू शकता. माहेर म्हटल्यानंतर कोण तुमच्या डोळ्यासमोर येतं? आई येते. काय सांगाल तुम्ही तुमच्या आईबद्दल? मला माझ्या आईची खूप आठवण येते. जरी त्या समोर नसल्या तरी पण दिवस रात्र आपण काय करत असतो का तो चेहरा समोर होतो त्यांचा. तरी दुःखाचं काय असेल, काही असेल, तरी पण ती आई समोर येते आपल्या. काहीही असू द्या, कारण आईशिवाय आपला काहीच नाहीये. आईशिवाय आपल्या जीवनात काहीच अर्थ नाहीये. आणि आई आई नसेल तर आयुष्यात शून्य महत्व आहे, शून्य खरंच. तुमचं नाव सांगत आहे तुम्ही? मी सुजाता कृष्णा गायकवाड. माझी आई 5 साली गेली, 2005 साली. आणि ज्या वेळेला मी लहान होते ना, त्यावेळेला कसे शेजारी भांडण्यासाठी की पळत जायचे आम्ही लहान मुलं मुली पहिलं बघण्यासाठी कोणाचं काय चाललंय ते. मग त्यावेळेला गेली ना, तर हे माझं बोट आहे ना, दरवाजामध्ये अडकलं आणि त्या लोकांनी दरवाजा बंद केला आणि हे बोट तुटलं माझं. आणि त्याच्यानंतर ना, त्यावेळेला आई वडिलांचं प्रेम काय असतं ते मी जाण. ते डॉक्टरकडे जाईपर्यंत आई वडिलांनी म्हणजे बोट सळ होईपर्यंत दररोज असं हात उभा घेऊन ते झोपायचे नाही, पण माझी झोप होऊन द्यायची. आणि आता कसं काय, आता म्हणजे कोण राहिलंच नाही मला. आई पण गेली, वडील पण गेले, आता कोण नाही. आईची एखादी अशी कुठली आठवणी ह्या व्यतिरिक्त अजून अशी आहे की जे ज्या आठवणींमुळे तुम्ही अजून खूप भावुक होता किंवा तुम्हाला डोळ्यातले अश्रू थांबतच नाहीत? खूप लग्न झाल्यानंतर अंगावरती ज्या वेळेला संसार आपल्या अंगावरती पडतो ते आई शिकवते. घरातल्या वस्तू काय जे काय मार्गदर्शन असतं ना ती आईच असते. माहेरच्या आठवणीनंतर आपण पुढे जाणार आहोत आपल्या माहेरच्या गप्पा टप्पांकडे. मला सांगा, जेव्हा तुम्ही आता माहेरी जाता तेव्हा सगळ्यात आधी काय करता? सगळ्यात आधी पहिला आई घरात नसली तर पहिला आईला बघते. हे असं काही नसतं. लेट माहेरी गेली ना की ती काय करते सांगा. एक मिनिट, एक मिनिट इकडे द्या. लेट माहेरी गेली की आधी काय करते? उभे राहा. आईने स्वयंपाक घरात काय काय खायला बनवलं ते. तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही माहेरी गेल्यानंतर आधी काय करता? माहेरी गेल्यावर आधी आराम करतो आणि आई जे बनवते आपण खायचं असतो. बरं, माहेरी गेल्यानंतर तुम्ही किती वाजता उठता सकाळी? मी आरामात 8-8:30. तिथे बंधन नसतं ना आईकडे. बरं, मला एक सांगा, माहेरची अशी कुठली सवय जी सासरी येऊन तुम्हाला मोडावी लागली? कधी आयुष्यात कधी आईकडे काम केलं नाही, ते आता इथे करावं लागतंय सगळं. तुम्ही सांगा, माहेरी गेल्यानंतर तुम्ही काय? माहेरी गेल्यानंतर पहिले आईला शोधते. आई दिसली पाहिजे, नाही पण आई दिसली पाहिजे. फक्त दिसली तरी बरं वाटतं. किती वाजता उठता तुम्ही सकाळी? 10 वाजता. आणि सासरी किती वाजता उठता? 5 वाजता. माहेरी तुम्हाला काय नावाने हात मारतात? हेच बोलायचं होतं मला. कसं आहे ते ओळखलं की नाही मी आई रे. तरी माझे वडील कोणी नाही बोलत मला लाडाने, पण माझे वडील मला लोट्या बोलतात.
आणि मग मिस्टर पण त्याच नावाने नाही ते चिडवतात कधी कधी असं काय काय चिडवतात तेच वडील बोलतात ना असं लोटे वगैरे ना कसे हाक मारतात ते नाही असं नाही जास्त नाही फक्त बोलतात कधी कधी काय बोलतात आम्हाला नाही ते रोहिणीच बोलतात रोहिणी नाही नाही आता बोलल्या ते पण कधी कधी हाक मारतात गावाला चिडवतात जर माझे वडील मला असे बोलतात ना तेव्हा ते चिडवतात इकडे बाबा कसे हाक मारायचे तुम्हाला कुठे चालणी इकडे लोट्या लोट्या पठाण हरकत आहे खूप सुंदर वा क्या बात आहे व्हेरी गुड आणि आता सुरू होतोय अभिनय नृत्य संगीत खुर्ची आणि सुरू करूया आपल्या खेळाला अर्थातच संगीत खुर्चीला धमाल येणार आहे मजा येणार आहेत कारण सगळ्या जणी तयार आहेत नियम तर तुम्हाला माहिती आहेत पण अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे आहेत आणि त्यासाठी तयार आहेत आपल्या सगळ्या स्थायी तर सुरू करूया संगीत प्लीज आणि सात ताई बाहेर गेलेले आहेत कृपया संगीत पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड हा लवकर लवकर हा एक 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 आहे तिथे माशी माशी तिथे आहे इथे या साईडला या म्युझिक प्लीज हा 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 लवकर व्हेरी गुड व्हेरी गुड हा मावशी हा मावशी म्युझिक प्लीज आणि मांडी होती जवळजवळ बसलेली आहेत हा व्हेरी गुड व्हेरी गुड आता ही आता आणि आता ही एकच खुर्ची राहिलेली आहे आणि पाच ताई आहेत बघूया ह्या पाच ताईंपैकी कोण होते विजेती ताई गणपती बाप्पा म्युझिक प्लीज क्या बात है शीला
एकदा जोरदार त्या ताईंसाठी, कारण संगीत खुर्ची या खेळामध्ये विजेत्या झालेले आहेत या ताई. माझं नाव सारिका आमकर आहे. काय करू ते काही करू नका, तुम्ही खूप काही केले तुम्ही. कसं वाटतंय ताई तुम्हाला? मला खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच बक्षीस हातकोणेश्वरला भेटलं. आम्हाला कधी घोलाईला भेटणार, घोलाईला कधी भेटणार? सगळ्यांना सांगते बेस्ट ऑफ लक करा, बेस्ट ऑफ लक करा. शेवटी म्हटलं आता सगळ्यात हरले, आम्हीच एकटी राहिले. मलाच पाहिजे खुर्ची कोणाची? अंकरचीच. ओ करत सांगते. आणि ताई तुम्ही विजेत्या झालेले आहेत. तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. कसं वाटतंय हे अशा बाहेरच्या आठवणीत आणि ह्या बालपणात गेल्यानंतर? खूप छान वाटतंय. मला तर आधी वाटलं पण नव्हतं की असं मी आता इथपर्यंत येईन असं. फक्त मनात भावना अशा सगळ्यांना तयारी करते, यो चला चला, कॅन्सल होत आहेत बायका म्हणजे कुपन काढले, चला चला. तरी माझं कोणी जास्त ऐकलं नाही. ज्यांना आणले त्या पण ओढीत ओढीत आणलेल्यासारख्या आहेत. पण मला सगळा राग त्यांनी इथे माझ्या गालावरती काढलेला आहे. तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि याच धमाकेदार खेळानंतर आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या टप्प्याकडे. तो खेळ असा आहे की सहा ताई उभ्या आहेत आणि सहा ताईंच्या समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत. ते तुकडे जोडायचे आहेत. ते जोडून एक वर्तुळ तयार होईल. ते वर्तुळ आपल्या अंगाभोवती घ्यायचे आहे आणि धावत धावत समोर जी सफेद लाईन दिसते ती लाईन पार करायची आहे. जी ताई पहिल्यांदा ती लाईन पार करेल ती असेल विजेती. एक, दोन, तीन. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश शाबाश. क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड, दोन नंबर ताई. हा, आलो सोहळा सखांचा. आणि ह्या भागानंतर आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे ज्याचं नाव आहे चुकभूल द्यावी घ्यावी. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात मनामध्ये की ज्या राहून गेलेल्या असतात. म्हणजे माहेरच्या व्यक्तींशी आपला कधी कधी खूप अबोला असतो. बरीच वर्ष तो अबोला राहिलेला असतो. तो अबोला दूर करावा असं खूप वाटत असतं आपल्याला, पण ती संधी मिळत नाही. चुकबूल द्यावी घ्यावी हा आपला जो भाग आहे ह्या भागामध्ये आम्ही ती संधी त्या ताईंना उपलब्ध करून देतो की ह्या निमित्ताने की तुम्ही माहेरच्या ज्या व्यक्तीबरोबर तुमचा अबोला आहे तो अबोला तुम्ही दूर करावा. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्या सख्यांमध्ये एक सखी आहे की जिला तो अबोला दूर करायचा. आणि मी त्या ताईंना ते विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई. ताई तुमचं नाव सांगा आणि अशी कुठली माहेरची व्यक्ती आहे, कोण आहे ती की जिच्याबरोबर तुमचा अबोला आहे आणि तो किती वर्ष आहे? माझं नाव पूनम विजय सोनवणे. मला माझ्या आईची जाम आठवण आली आज. किती वर्ष अबोला आहे आई बरोबर? सहा वर्ष. का तो अबोला आहे आणि कोणामुळे दुरावले आहेत? म्हणजे भाऊ माझे बोलू देत नाही माझ्या आई. तरी मला काहीतरी द्यावंसं वाटलं. माझ्या आईला मला द्यायचं आहे. मी एखादी मैत्री शोधते, तिच्या आईला मी गिफ्ट देते की माझ्या आईपर्यंत मला पोचलं गेलं पाहिजे. की आईला काहीतरी ओटी द्यायची आहे म्हणून एका बाईला बोलून मी आई समजून तिची ओटी मी भरली होती. आता बस समजा की आता समोर समोर आई उभी आहे तर काय व्यक्त व्हायचं तुम्हाला आई बरोबर? माझी इच्छा आहे तिने मला बघावं आणि माझ्याशी बोलावं. ताई हा अबोला लवकरात लवकर दूर व्हावा हीच ईश्वरचरणी स्वामींचरणी मी प्रार्थना करतो. आणि आज तुम्ही सन टी व्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सोळा सख्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही इथे आलेला आहात. तुम्ही माहेरी आलेले आहेत तेव्हा माहेरी आलेल्या ताईला लेकीला
तिची ओटी भरल्याशिवाय आम्ही पाठवत नाही आणि ही आपली सगळ्यांची घरची पद्धत असते. तेव्हा मी ह्या ताईंना विनंती करेन की इथे येऊन त्यांनी तुमची ओटी भरायची. ताई आज इथे माहेरी आल्यासारखं वाटतं. खूप भारी वाटतंय आणि ताईचं माझं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं आहे. एकदा सर मराठी वाहिनी कथा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता सख्यानो आता वेळ झाली आजच्या पुरता निरोप घेण्याची, कारण संध्याकाळ झालेली आहे, वेळ झालेली आहे दिवे लावण्याची आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरच्या तुमच्या लाडक्या मालिका पाहण्याची. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, मग उजड पडेल तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात तुमच्या लाडक्या आवडत्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सन मराठी प्रस्तुत सोहळा सख्यांचा.